हाय, मी आज तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे. तुम्ही कोळंबे कोळंबे घेतलेले, तर आता ही कोळंबे मी आता धुवून घेणार आहे आणि हे जे फ्राय करून दाखवणार आहे. मसाला कुठला कुठला वापरायचा ते पण सांगणार आहे. दिसले का? चला तर मग आता धुवून घेते. मग बाई आता धुवून घेतले, धुवून घेते. आता धुवून धुवून द्यायची मिठाच्या पाण्याने, चांगली चुळून द्यायची. 5-10 मिनिट मिठाच्या पाण्यात तशीच ठेवायची. नंतर लिंबू पिळायचं. लिंबूवर पण अजून धुवून घ्यायचे अजून एकदा. लिंबू टाकून घ्यायचं अजून एकदा. मीठ टाकून घेतलं, चटणी टाकायची. मसाला पुडे आपल्याला पाहिजे तेवढा आपल्या अंदाजानुसार आपण टाकून घ्यायचं. धनिया पावडर टाकले, हळद टाकायची. मीठ टाकून घेतलेलं आहे. चांगलं असं एक जीव करायचं, सगळं 5-10 मिनिट असं ठेवायचं. मुरून द्यायचं सगळं. टाकले आता चांगलं. आता हे बघा, ह्याला तर चटणी मीठ सगळं मसाला लावलाय. आता फ्राय कराय घेऊया. लय लय टाकलं म्हणजे फ्राय होत नाही. थोडं थोडं टाकून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं. आता फ्राय होत आले. आता आता मी कोळंबी फ्राय करून घेतली. त्याच्यासोबत इकडे जेवण आहे बघा. भात आहे, मोठा भात केलाय. इकडे भाजी आहे, इकडे कढी केली आहे, इकडे कोळंबी घेतली फ्राय करून, इकडे हे काढून भाजी आहे, हे पापड मी इकडे घेतलंय तळून. तर इकडे आचार आहे. चला मग या सगळेजण जेवायला.